दोन मिनट सार्वजनिक मशानभूमी संदर्भात मला दोन मिनट बोलायचे बोला. आमच्या ओझर गावी 15 ऑगस्ट 2013 रोजी गावातील सर्व जाती धर्मातील लोकांना पुरण्यासाठी जागा संदर्भात ठराव करण्यात आलेला होता. त्यामध्ये बौद्ध समाज, चांभार समाज, वडार समाज, गुजर समाजातील काही ठराविक कुळ किंवा लहान मुलं असतील किंवा महानुभाव पंथाचे लोक असतील अशांना पुरण्यासाठी जागा नाही म्हणून आम्ही 15 ऑगस्ट 2013 रोजी ठराव पारित करण्यात आला सर. त्या संदर्भात लगे आम्ही पंचायत समितीकडे त्याचं केलं. त्या संदर्भात बिडूनी आम्हाला ना अर्क दाखला दिला की तुम्ही त्या संदर्भात करू शकतात. ते केल्यानंतर ते प्रकरण शिवनकडे गेलं. शिवनी आम्हाला त्या संदर्भात ना अर्क दाखला दिला की तुम्ही ते करू शकतात. ते केल्यानंतर आम्ही ते सगळे डॉक्युमेंट जोडून तहसीलदार साहेबांना 2015 सुपूत केलं. सुपूत केल्यानंतर तहसीलदार साहेबांनी सांगितलं की तुम्ही याची अबकडप्रमाणे चौकशी करा. त्या संदर्भात आम्ही निकुंभाऊसाहेबांना घेऊन ही अबकडप्रमाणे चौकशी केली होती. ते चौकशी केल्यानंतर त्यांनी तहसीलदारांनी असे आदेश दिला की गावातील शिंगवाले किंवा बिनशिंगवाले, कारण आम्ही जी जमीन मागितली होती गुरचाऱ्यातली जमीन होती. गुरचाऱ्याची जमीन आमच्या गावाला भरपूर प्रमाणात असल्यामुळे आम्ही ती गुरचाऱ्याची जमीन त्यावेळेस आम्ही गावाकडे बघा दादा तुला मी एका वाक्यात सांगतो. गुरचरण जमिनीच्या संदर्भात हायकोर्टाने एक आदेश केला. तो आदेश असा झाला की गुरचरणच्या जमिनी कुठेही द्यायच्या नाहीत. उलट त्याच्यावर जे अतिक्रमण आहेत ते काढायचे सरसकट आदेश झालेले आहेत. ते सरकारला आम्ही विनंती केली. त्या ऑर्डरच्या अगेन्स्ट रिव्ह्यू पिटिशन दाखल झालेलं आहे. रिव्ह्यू पिटिशनचा निकाल लागल्याशिवाय तहसीलदार, प्रांत, कलेक्टर काहीच करू शकत नाही. तू अबकड चौकशी कर का काही कर. म्हणजे तुला टेक्निकली सांगतो, हे प्रकरण टेक्निकली अडकलं आहे. महाराष्ट्रातल्या गुरचरण जमिनी सगळ्या सध्या थांबवल्या आहेत. हायकोर्टाचा रिव्ह्यू पिटिशनचा निकाल लागण्याच्या वेळेस जेव्हा तो निर्णय लागेल तुझं दुसऱ्या दिवशी काम करून देईल मी. सर दादा माझा आता शेवटचा मुद्दा विषय असा आहे की आमच्या गावाला 22 हेक्टर 19 जमीन होती 2013 मध्ये गुरुचरणा. त्यानंतर मग त्या जमिनीचा असा विषय आला की आज ताकद ती 1 हेक्टर सुद्धा जमीन उरलेली नाही. आजपर्यंत मी सांगतो माझ्या प्रायव्हेट लोकांनी ताबा घेतलाय का. हो माझ्या येण्या जन्माच्या अगोदर हजारो पिढ्या त्या ठिकाणी पुरत होत्या. आता कालांतराने काय झालं, अतिक्रमणामुळे ती जमीन करायचं काय ते सांग ना. ती 22 हेक्टर जमीन जागेवर ताबा नाही, लोकांनी ताबा घेतला, तो ताबा काढायचा आहे. नाही ताबा तुम्ही तुमच्या पद्धतीने राजार कधी मी म्हणतो माझ्या पद्धतीने कशाला घालू. गाव तुमचं भानगडी तुम्ही कराल, मी काय डोक्याला ताण घेऊ. ते ग्रामपंचायत म्हणतील आमचे कशाला भानगडी वाढवतो. माझ्या काय होतं ज्यावेळेस मी त्या संदर्भात डॉक्युमेंट केलं होतं त्यावेळेस चल बघू आपण तो विषय बाजूला ठेव. ते वेगळा विषय आहे. त्यात न्यायालयात सगळे प्रलंबित वाद आहेत ते आपण न्यायालयाच्या हिशोबाने करू आपण. चला फॉरे काका मी तू माझ्याकडे बाबा तू मुंबईला येऊन भेटतो. अरे बाबा उद्या जर कधी त्या ठिकाणी कोणी मेलं ना तर पुरायला जागाच नाहीत. अरे ठीक आहे मी त्याच्यात मी बघतो. मी तिथं ते गोसावी समाजाला मी जागा द्यावी किंवा असे अनेक विषय होते. आपण या विषयावर तू वैयक्तिक माझ्याकडे ये. बापू तुम्ही थांबून घ्या, आता फॉरे चालू करायचं आपल्याला. बस फॉरे चालू करा. कृपया वन विभाग एकत्रित आढावा सुरू करा. सांगा का ज्याच्यातून खऱ्या अर्थाने तुम्हाला समाधान लागेल, या तालुक्याला शांतता लागेल. तुम्ही रस्ते, गटारी, सभामंडप सगळे कामं दिले, आम्ही आकडे ऐकले समाधानी सभागृह. आमची पुन्हा विनंती आहे तुम्हाला. बीडीओ साहेब पण तुमच्या शेजारी बसलेले, साहेबांना पण आमची विनंती आहे की शिवार रस्त्यांचा विषय एकदम गंभीर आहे. वसुलीमधून आम्ही 30,000 एका रस्त्यावर 15,000 रुपयाचा, अजून दोन ठिकाणी 60,000 रुपये माझी ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधीमधून आम्ही मुरुम टाकू शकतो. गावात वाद किती होते. तुम्ही असं एखादी काहीतरी सोल्युशन काढा की किमान एका गावाला एक मागणी. एकच मिनिटात संपवतो, अर्धाच मिनिटं द्या. एका गावाला एकच रस्ता द्या. गंभीर स्वरूपाची तक्रार ज्या रस्त्याची ज्या गावातून असेल त्याला प्राधान्य द्या आणि त्याच्यासाठी काहीतरी निधी उभारा. तो 50,000 आम्ही बीडीओ साहेबांना बोललो सफिशियंट आहे आम्हाला. काहीतरी हेड बदलून आणा तुम्ही सत्तेत. आपल्याकडे एक हेड आहे. हा बदलून आणा. तुम्हाला माहिती ना कोणतं हेड आहे. हा चालेल ना, आम्ही स्वागत. अय भाऊ तू बस रे कचोरी उनी ने अजून. तू कावर हेड हेड लांब नाही राहिला. थांब ना शांत. एक काम करू आपण. हा प्रश्न खरंच माझ्याकडून ह्या तालुक्याला 3 गोष्टी द्यायचं बाकी राहिलेले. एक हा प्रश्न आहे. याच्यामध्ये सरकार आता हतबल झालेलं आहे. हतबल म्हणजे कायदेशीर बसवता येत नाही. माझ्या डोक्यात असं चाललंय पावसाळा संपला
की सात जेसीबी पोकलैंड घ्यायचे, पोकलैंड मी देतो, जेसीबी मी देतो, डिझेल तुम्ही टाका. चालेल, धन्यवाद. ठरलं, धन्यवाद. याची एक काम करतो, सात जेसीबी पोकलैंड पावसाळा संपल्याबरोबर, शास्त्री बुवा तुम्ही माझ्या मागे लागा, आपण सात आठ दहा लोक समिती तयार करू याच्यात व्यवस्थित. मी स्वतः माझ्या एनजीओचे सात पोकलैंड जेसीबी द्यायची जबाबदारी माझी, सातही जिल्हा परिषद गटात काम चालू करून टाकू. उन्हाळ्यामध्ये मागेल त्याला जेसीबी, मागेल त्याला पोकलैंड रस्त्यांसाठी. ठरलं, डन. दादा 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 दादा, माझा शेवटचा प्रश्न पीडब्ल्यूसीचा सरपंच सांगवी सरपंच, माझ्या गावातला जो रस्ता आहे पीडब्ल्यूसीचा 500 मीटरचा आहे दादा. मी तुम्हाला व्हिडिओ कॉल पण केलाय, फोटो पण टाकलाय. त्या रस्त्यासाठी लोणजे, तळुंदे, पातळडे यांचा तो मार्ग आहे, बोटरे. बाहेर गावाचे लोक येऊन म्हणतात की इथं सरपंच कोण आहे, आणि त्या रस्त्याचा आमदाराचा माणूस आहे सांगायचं. दादा मी तुमचाच आहे, पण त्या रस्त्याचा काहीतरी लिवाट लावा, कारण की आज माझ्या लोकांना जायला पण रस्ता नाही तिथून. खूप चिखल आणि खूप सागर दादांना पण व्हिडिओ टाकलाय मी, 600 मीटरचा आहे. हे पाय ऐक, तुझा रांजणगाव सांगवी बोडरे 9 किलोमीटर अंतर आहे, बरोबर? तो आता मंजूर झालाय, त्याची प्रशासकीय मान्यता पण आलेली आहे, टेंडर चालू करतो. फक्त पावसाळा संपू द्या. तुम्हाला चाळीसगाव शहरामध्ये ते अधिकारी थकून गेले कामं करून, इस्टिमेट तयार करून करून सगळे रस्ते चालू होतील. नाही एक रस्ता बाकी राहिला ना, मला मतं मागायला आलो ना तेव्हा सांगा की आमदार तू बोलला होता आणि काम काबर नाही झालं. दादा तुम्ही रस्ताही नाही केला तरी आम्ही तुमचे जे बीबी तुझा जे ना रे, हो ते चालते, विषय नाही. इलेक्शन पुढे आहे म्हणून आम्ही ते नाही करणार, पण हक्काने तुमच्याकडे येतो. 2012 पासून ठराव दिलेले, तरी अजूनपर्यंत अंमलबजावणी नाही. रांजणगाव बोटरे सांगवी रस्ता करून देतो मी तुला. ठरलं, धन्यवाद दादा, डन. चला, छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल मिलेगा सिर्फ 10,000 रुपयों में. मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल, जुड़े सोलापुर. मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स. जयेश दर्भे कलेक्शन, कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्भे कलेक्शन, सात रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर.